विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांवर आज एकाच टप्प्यात मतदान. थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार. जिल्हा प्रशासन सज्ज. कडेकोट बंदोबस्त तैनात. 23 तारखेच्या महानिकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष. सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंवर बिटकॉईन घोटाळ्याचा आरोप. माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटलांचा दावा. भाजपा आक्रमक. व्हॉइस नोटमधील आवाज ऐकवत भाजपच्या सुधांशु त्रिवेदींचा सुळे आणि पटोलेंना सवाल. हा आवाज तुमचाच आहे का? उत्तर देण्याचं आव्हान. महाविकास आघाडीनं बिटकॉईनच्या माध्यमातून पैसा जमवला. भाजपचा आरोप. काँग्रेसनं आमच्या 5 प्रश्नांवर खुलासा करावा. भाजपची मागणी. सुधांशु त्रिवेदींनी केलेले आरोप सुप्रिया सुळेंनी फेटाळले. समोरासमोर चर्चा करण्यास मी तयार. सुप्रिया सुळेंचं आव्हान. विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप. तावडेंच्या डायरीमध्ये कोट्यवधींची नोंद. नावं आणि आकडेवारी दाखवत हितेंद्र ठाकूरांचा दावा. विनोद तावडे आणि भाजपा उमेदवार राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई. विरारमधल्या पैसे वाटपाच्या घटनेची निवडणूक आयोगाकडून दखल. भाजपावाल्यांनी सांगितलं की विनोद तावडे 5 कोटी घेऊन येणार. बवियाच्या हितेंद्र ठाकूरांचा दावा. 2 डायऱ्याही सापडल्याचा आरोप. भाजपच्या नेत्यांनी जर टीप दिल्याचं ठाकूरांचं वक्तव्य धादांत खोटं. मी विरारमध्ये जाणार हे पक्षामध्ये कुणाला माहिती नव्हतं. विनोद तावडेंचा दावा. विरार कॅश कांड प्रकरणामध्ये फडणवीसांकडून विनोद तावडेंना क्लीन चिट. तावडे दोषी नाहीत. पराभव दिसू लागला की असे आरोप केले जातात. फडणवीसांची प्रतिक्रिया.